नमस्कार, खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन तुमच्या पुढे येतोय. आज आपण आलोय माळशिरस येथे खांडेकर साहेबांच्या फार्मवरती. बिटलमध्ये जे कोणी काम करणार आहेत ना, त्यांच्यासाठी हा खूप स्पेशल विषय आहे, व्हिडिओ आहे. कारण की बिटलमध्ये प्युअर क्वालिटीत फार आत्ता बिटलमधलं एक ट्रेंड आलेला आहे. ट्रेंड असा आहे की वस्तूची क्वालिटी नसते पण किंमत जास्त सांगितली जाते, वाहवा केली जाते. पण व्हिडिओ मागचा प्रामाणिक प्रयत्न एवढाच की चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि चांगल्या क्वालिटीचं मार्केटिंग व्हावं. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खांडेकर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि थोडीशी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव स्वरूप दत्तात्रय खांडेकर, राहणार दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर मी बिटल शेळीपणाने लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये चालू केलं. तर एक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळीकडं कोविड चालू असल्यामुळं एक करमणूक म्हणून किंवा छंद म्हणून एक घरी बसण्यापेक्षा काहीतरी आपलं असावं, थोडा आपल्याला हातपाय चालावं होतं असं अशी अशुभ ना शेळी पालनाची सुरुवात केली. शेळी पालनाची सुरुवात केली एक मी एक उस्मानाबादी शेळ्यापासून आणि बिटल बोकडापासून. तर पहिले ते शेळ्या तिकडून गाभून आलेल्या, तर त्या साध्या बोकडाकडूनच गाभून आलत्या. तर कोणत्या शेळ्या? उस्मानाबादी आपण शेळ्या घेतलेल्या. ओके ओके ओके. तर त्या शेळ्यांची पिल्ल काही एवढी खास पडली नाही किंवा त्या पटीत सांभाळलेल्या वेडगेन झाल्या नाही. पण दुसऱ्या वेळेला मी काय केलं की बिटलचा बोकड घेतला आणि ते बोकड घेतल्यानंतरचा रिझल्ट मला ओके, त्या शेळ्यांना क्रॉस केल्यानंतर आलेला रिझल्ट तुम्हाला एक नंबर पडला. बरोबर. आणि वेट गेन साठी तेवढाच खर्च, तेवढीच मेहनत, पण वेट गेन भरपूर. हा अनुभव आला मला चांगला. मग मी थोडा विचार केला की आपण क्रॉस मध्ये काम करून आपल्याला एवढा आनंद झालाय, मग आपण ओरिजिनल मध्ये करल त्यावेळेस कसा आनंद होईल. मग त्यासाठी मी एक दोन फिमेल घेतल्या बिटलच्या आणि ओरिजिनल ब्रीडला तिथनं सुरुवात केली. तर एवढे चांगले अनुभव आले ना मला की मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही, असे चांगले अनुभव आले मला. वाईट अनुभव पण सांगा की असं तुमचे चांगले अनुभव बघून शेतकरी ह्याच्यात येऊ नये, वाईट चांगले दोन्ही अनुभव. वाईट अनुभव असे की कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा ह्याच्या त्यांच्या आपल्या भावनेच्या आड न येता जे काही ते चांगले शेतकऱ्यापासून तुम्ही भेट घ्या, आणि जर व्यापारी असेल तर तो चांगला खात्रीचा असेल तरच घ्या, नाहीतर ह्याच्या व्यतिरिक्त माल घेऊ नका. तुम्ही एक चांगला फार्म बघा, चांगले शेतकरी बसला माल. पण तुम्हाला काय अडचण आली? मला अडचण अशी आली की शेळ्या खराब लागल्या, काही शेळ्या गाब म्हणून आल्या त्या गाब निघल्या नाहीत, अशा बऱ्याच अडचणी आल्या मला. पण त्याला मात देत देत मी आज इथपर्यंत आलोय. आणि नंतर मला कळलं की क्वालिटी कोणत्या दिशेने चालली, मग त्या क्वालिटीकडे कल घेता घेता मी आज या क्वालिटीपर्यंत आलो. आणि ही क्वालिटी आमचे दोन तीन मित्र आहेत त्यांनी दिली मला, त्यामुळे मी आजपर्यंत फार्म एवढा डेव्हलप करत गेलो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय एकदम चांगल्या क्वालिटीची त्यांनी एक जोपासना केलेली. चांगली क्वालिटी ह्याच्यासाठी नुसती शेळीकडे बघूनच नाही तर त्या पिल्लांकडे बघितल्यानंतर पण लक्षात येते की ही क्वालिटी म्हणजे नक्की काय, की त्या शेळ्यांचे पिल्ले. तर मित्रांनो, असं शेतकऱ्यानं अशा क्वालिटीत काम केलं, तुम्हाला काय वाटतं काय किमतीत अशी शेळ्यांची क्वालिटीची पिल्ले जातात किंवा मागणी होती तुम्हाला किंवा तुम्ही खरेदी केली? कसं झालं सर, जेवढी क्वालिटी चांगली पुढचा माणूस विचारच करत नाही की आपण पैसे किती द्यायचं, त्यापटी जर क्वालिटीचं काम केलं. पण असा विषय की पुढचा माणूस आपल्याला किती पैसे द्यायला तयार आहे म्हणून आपण त्याला धुवून खायचं, आपण पण योग्य तीच किंमत घेतली पाहिजे. खरी गोष्ट. महाराष्ट्रात आता खूप वेळा असं बघितलं जातं की माणूस नवा नौका बघून क्वालिटी असली तरी त्या किमतीची क्वालिटीची किंमत आहे ती घेतली पाहिजे, पण तसं होत नाही. तसं होत नाही. असं तुमच्या बाबतीत झालं का कधी? माझ्या बाबतीत बी असं घडलंय. पण नवीन शेतकऱ्यांनी थोडा विचार करूनच माल घ्या किंवा ज्याच्याकडे खात्रीचा माल आहे त्याच्याकडूनच घ्या, असं मी म्हणत नाही की ह्याच्याकडूनच घ्या. पण ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, पण चांगला गॅरंटेड माल बघून घ्या. मित्रांनो, गॅरंटेड म्हणजे काय? जी चांगली पिल्ल देणारी शेळी, चांगली हे बघा कासाची असेल, चांगलं ट्रक्चर असणारी, चांगली लांबी असणारी, चांगली उंची असणारी, शिंगाची चांगली ठेवण असणारी, त्यांच्या अंगावर असली चांगली शाईन, त्यांची बोन साईज, त्यांचं जेनेटिक, आई वडील, त्याचा आजोबा, थोडीशी वंशावळीची माहिती घेऊन खरेदी करा. बऱ्याच वेळा असंही होतं की नवीन शेतकऱ्याला काही माहीत नसतं आणि तिथं नेमकं भरकटलं जातं. नवीन शेतकऱ्याला काही माहीत नसतं आणि तिथं नेमकं भरकटलं जातं.
नवीन शेतकरी नेमका भरकाडला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं की 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला 100 रुपयाला विकली जाते, कारण त्याला त्याची नक्की किंमत किती ती माहीतच नसती. तर ती किंमत माहिती करून घ्यायची असेल तर अशा खांडेकर साहेबांच्या फार्मसारख्या अशा महाटात जे काही फार्म असतील त्या फार्मला तुम्ही भेटी द्या, किमतीचा अंदाज काढा आणि चांगली वस्तू खरेदी करून आपल्या व्यवसायाला सुरुवात करा. 100% तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. व्हिडिओ मागचा उद्देश प्रामाणिक होता मित्रांनो, चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवणं, चांगल्या क्वालिटीचीच वाहवा करणं, तेवढं माणसाचं मन मोठं असावं. जी चांगली क्वालिटी जी सांगायला मला छान वाटतंय की माझ्याकडचं ह्याच्यातलं काही नाही आहे, तरी पण मी त्यांच्यापर्यंत आलो आहे कारण की क्वालिटी आहे तिथं. ज्याला चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून जर शेळीपालन हे केलं तर प्रत्येकाला आणि सगळ्या शेळीपालकांना, खरेदी करणाऱ्यांना, सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये जो तुम्ही बोकड बघताय खूप सुंदर बोकड आहे आणि त्याची सुंदर असलेली 2 पिल्लं बघा ह्या शेळीकडून झालेली, दोन्ही दूध पित आहेत. तर आता ही कलरमध्ये, पण बरेच जणांचा असा इश्यू असतो की कलरमधली क्वालिटी असते का, कलरमध्ये बिटल असतं का, पण हे बिटलच आहे आणि प्युअर बिटल आहे, मी छाती ठोकपणे सांगू शकतो आणि क्वालिटी पण खूप चांगली. फक्त विकताना महाराष्ट्रात असा एक ट्रेंड आलेला की काळं म्हणजेच बिटल, तर शेतकरी त्याच्यातच अडून अडकून राहिलेला आहे. तर शेतकऱ्यांना काळं हेच बिटल न समजता क्वालिटी हेच बिटल, उंची हेच बिटल, दूध हेच बिटल, रुबाब पंच शाईन हेच बिटल हे बघून घेतलं कलर काय मायने ठेवत नाही. चला आजचा विषय इथं संपूर्ण, नवीन विषय घेऊन परत भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान.